फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. च्या पारालर वासुदेव तारा तर हे कोल्हापूर आकाशवाणी केंद्र आहे. मी संध्या सकाळच्या प्रहरी तमाम श्रोत्यांचं या कार्यक्रमात स्वागत करते. सर्वप्रथम आजचा सुविचार, चांगले वागा, चांगले ऐका आणि चांगले बोला. वर्षा डुकरीच्या अरे उठ की यायला नारळ पडलं वाटतं. चवल्या पवल्या उठला रे सध्या बी तयार रे. मी काय म्हणतो आजच्या कार्यक्रमात काय तो निकाल लागलच या प्रकरणाचा. आव लागलंच पाहिजे, किती दिवस असं घोंगड भिजत घालायचं. आता राजाभाऊ सारखा माणूस न्याय निवाडा करणार म्हणजे तो योग्यच असणार. आता हे पण काय बोलणं झालं. गजानन दादांची एवढी दौलत निस्वार्थपणे राजाभाऊ सांभाळतात असं होतोय कुठं? अहो देव माणूसच की होतो, देवाला मागून आणि मोठ्या भाऊला पहिलं पुस्तक आपलं राजाभाऊ. दादा वहिनी नेहमीसारखा तुमचा हा घेऊन हा म्हणजे आशीर्वाद घेऊन मी कामाला सुरुवात करतोय. माझ्या आता चुकीचं काम होणार नाही, तुमचं नेहमीच ताट राहील, मान ताट राहील असं मी काम करीन. ओम गजानना. देवा तुझे किती सुंदर आकाश, जीवा शिवाची बैल जोड्यान मार. देवा तुझे किती जीवा शिवाची बैल जोड, सुंदर आकाश जीवा शिवाची बैल जोड, देवा तुझी बैल जोड. या आईच फरशा तुला तेटू कशा ना मालक. आलो आलो तुझ्या आईची. अहो तुम्हासनी सांगतो प्रकरण बाईचं असो किंवा जमिनीचं, ते सरकडे वळायला लागलं की राजभवनचा पारा चढला समजायचा. त्याची चिंता वाटते, पोरीचं काय होणार कस होणार तेच समजत नाही. चल ग पोरी. किसनराव जास्त विचार करू नका, राजभवनचा जो काही निवाडा असेल ते मानावं तर लागलच. मनाला पटलं नाही तरी मानावं लागलच. शेवटी आई अंबाबाईच्या फेट्याचा मान जातो तो राजभवन कडच. वर्षा काकडीच्या फेटा मालक उलटाय. हे मोठं वाटत, हे लहान वाटत. यायला गचकाळ्या काळ्या फरशा आलो मालक. मालक नाही नाही एक थोड्या थांबा करू नका. तुझ्या आईला तुझ्या बांधणी घातली अशी की नाही? चुकलो मालक. लवकर मालक. मालक अंगास चल उंदरा बाजू. राम राम मंडळी. ए राताळ्या वय बाजूला फोकटचं खात्याने राम राम करते. ये केळ्या तुझ्या बाचं खातं कर. हा तुम्हाला नंतर फेक माय. अरे नंतर काय सर आताच भेटतो. मालक आले मालक. मालक राम राम मंडळी. राम राम मालक.
काय कृष्ण सापडलं का तुमचं हे जावई कसं शोधायचं आणि कुठे शोधायचं कामाला जातो म्हणून जावई जे शहराकडे गेलंय ते परत यायचं नावच घेत नाही भाऊ आता तुम्हीच काय तो मार्ग काढा यातून घरच पण तुम्हीच आणि मालक पण तुम्हीच असं असतं तर पोरीने हे करणे आधी किशनरावने आमच्याशी ते केलं असतं लग्न आधी भाऊंशी चर्चा केली असती याने आमची हीच काढली इज्जत लग्न आधीच पोराने ही घातली अट नाही लग्न नंतर तो ह्याच्यात हे करणार माहित नव्हतं शहरात नोकरी करणार माहित नव्हतं माहित होत चूक झाली चूक झाली ना मग शिक्षा पण भोगायची परीक्षा जी मालक तर तुमच्या समोर आमचा हा उघडा करून ठेवलेला आहे नकाशा तो नकाशा दाखवतो की गावातल्या प्रत्येक ह्यानी माणसांनी आणि प्रत्येक ह्यानी घरांनी बरोबर आणि प्रत्येक ह्यानी जनावरांनी शहराशी संबंध ठेवायचा नाही तुमच्या ह्याच्यात आमचा हा उघडा करून ठेवलेला आहे घरात नकाशा उघडा करून ठेवलेला आहे तरी बी किशनरावांनी ही घातलीच गड वर्गा शहरात जाताना त्याच्या हातात आम्ही हे दिलं वाट खर्चाचं पैसे भाऊ चूक झाली आता काय करायचं ते तुम्हीच सांगा आता ही मोड काळी मोड नाही तर ती मोड आता काय मोडायचं तुलाच मोडतो तुझ्या आईला बोरीची इच्छा मोड नाही मालक म्या काळी मोड करणार नाही म्या वाट बघणार मग वाट बघच शहरात गेलेला माणूस परत कधीच येत नाही तिथे माणूस राहतच नाही तिथे फक्त हा राहतो त्यांचा जावई मालक पैसा राहतो तुमचा निवाडा मी करूच शकत नाही त्यापेक्षा तुमच्या पोरीला शहरात पाठवा तिचे भोग तिलाच भोगू द्यात वा राजा वा अरे सुनबाई आल्यावरती वाड्याची शोभा कशी वाढली बघ भाई तर आई अंबाबाईची कृपा अव शहरात वाढलेली पोर आपल्या या गावात नांदाया आली पोरी आजपासून तुला काय बी कमी पडू देणार नाही बघ बघ रंजना आणि आपण शहरात परस्पर लग्न करून टाकून यांचं हे करून टाकलं आपला अपमान केला पण दादा वहिनी मोठ्या मनानं आपला अपमान सहन केला हे बघ असा होता हा आपला वाडा इथे राहायचो आपण पण त्या वाड्याचं आता पार हे करून टाकलं चित्र बदलून टाकलं काय माहितीये का शहरातली सून या घरात राहायला येणार म्हणून अरे बस 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 नुसतं बडबड करत राहशील का सुनबाईला देवाऱ्यापाशी नेशील खरं सांगू का दादा साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा समोर असताना देवाऱ्यातल्या देवाची पूजा मी कशापाई करू अरे हे बघ रंजना एक लक्षात ठेव एक वेळ आपण उपाशी राहू आपल्या पायाला काटा लागला तरी चालेल पण माझ्या दादा वहिनीना कधी त्रास होता का म्हणे राजा जेवढा तुला इसरण्याचा प्रयत्न करतो ना तेवढा याच्यात माझा हा होतो मनाचा संताप होतो पुरी भाऊ बोलतोय फोन यासाठी केला आज मी मोठ्या ह्याच्यातून हा झालो जबाबदारीतून मोकळा झालो राईट हे पुरी तुझं मेडिकलचं हे झालंय आता दादाला दिलेलं दुसरं हे सुद्धा पूर्ण करायचंय दुसरं वचन कसलं कसलं काय तुझं लग्न लग्न तूच अगं पुरी तूच अगं तुझंच लग्न करायचंय भाऊ अहो भाऊ अजून शिकायचंय मला अगं शिकली अगं पोरगी शिकली प्रगती झाली पण लग्न करून शिकलीस ना तर घरादाराचा हा होईल उद्धार हा तू ये गावाकडे पोरांची रांग लावतो बघ तुझ्यासाठी आणि मुख्य म्हणजे गावातल्याच मातीतला पाहिजे बघ भाऊ पण इतके दिवस तुझ्या बापाची दौलत फक्त तुझ्यासाठी सांभाळली तुम्ही विठोबाची वारी करायला मोकळा झालो बर ठीक आहे हो काका तुझी वाट बघतोय
मालक झालं बोलून माझ्याशिवाय मालक This is too much, Bhakti. तू आजही तुझ्या काकांना सांगितलं नाहीस आपल्याबद्दल? अगं गेले 6 महिने मी हेच ऐकतोय. Come on, राहुल, मी सांगणार आहे काकांना. कधी सांगणार आहेस? 6 महिन्यात सांगू शकले नाहीस. कधी सांगणार आहेस? तुझं लग्न झाल्यावर. राहुल, नाही सांगशील की राहुल कारखानेस नावाचा माझा एक मित्र होता. कॉलेजच्या स्टडी टूर मध्ये आम्ही भेटलो, एकमेकांच्या प्रेमात पडलो, लग्नाच्या एकमेकांना कधीही न सोडण्याच्या शपथा घेतल्या. आणि तुम्हाला शहरातली माणसं आवडत नाहीत म्हणून आम्ही आता वेगळे झालोय. सगळं विसरून. राहुल, अरे राहुल, एवढा का अपसेट होतोयस? अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी म्हटलं ना मी सांगणार आहे काकांना घरी गेल्यावर. कधी भक्ती? कधी? तुझ्या एकुलत्या एक काकांनी त्यांच्या पुतणीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू केली आहे. माहितीये मला. मग काय सांगणार तू त्यांना? वेड लागले तुझ्या काकांना. राहुल, वेड लागले नाही, आहेतच वेड. राहुल, स्टॉप इट. ओके ओके ओके. कुठल्या तरी एका बाईने काही वर्षांपूर्वी तुझ्या काकांचा संसार मोडला. ती त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. पण त्याची शिक्षा मला का म्हणून? ती बाई शहरातली होती म्हणून. आणि तुझ्या काकांना, तुझ्या त्या वेड्या काकांना शहरातली माणसं आवडत नाहीत म्हणून. माझे काका वेडे नाहीयेत. रंजना काकू सोडून गेल्यानंतर त्यांनी सगळ्या सुखांचा त्याग केलाय फक्त माझ्यासाठी. माझ्या आई वडिलांच्या पश्चात त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलंय. आई बाबांचं प्रेम दिलंय त्यांनी मला. म्हणजे तू तुझ्या काकांचा शब्द मोडणार नाहीयेस? राहुल, आपण मोडणार आहेस की नाहीयेस? ठीक आहे, प्लीज गो गो. Please go away. नमस्कार. त्याला प्रवास काही त्रास वगैरे नाही ना? नाही. मी काय म्हणतो की मी आले. भाऊ, शहरात हरवलीस? काय झालं बेटा, तुला ही येत नाही का झोप? भाऊ, रंजना काकूला समजायची तुमची हीची भाषा? भाषा तिला एकच भाषा समजायची, शहरी भाषा. तिच्या भाषेला डोळे होते, हात होते, पाय होते, नव्हतं ते फक्त काळीच. तिची ही नाही येत कधी आठवण? नाही नाही येत आठवण. आठवतात ते फक्त तिचे शब्द. शेवटी खूप तिकट बोलली ते.
काळ्या दगडाऐवजी लगलगीत फरशी बसवली, रंग लावला, ओटा केला, वाड्याचा चेहरा मोरा बदलून टाकला, पण बदलू शकलो नाही ते फक्त तिचं मन। भाऊ तिला तिला विसरणार तर नाहीच, पण या वाड्यात सुद्धा तिला कधी घेणार नाही। या वाड्यात शहरी वारे कधीच नांदणार नाही। मान्य करतोय, मी तुला म्हटलं होतं की लग्न झाल्यानंतर आपण शहरात राहायला जाऊ, पण आता शक्य नाहीये। का का शक्य नाहीये? मला कंटाळा आलाय रे। आय वॉन्ट चेंज। आपण एक काम करू, आपण शहरात जाऊ, सुट्टीमध्ये हवं तरी कडे येऊ। हे बघ, ह्या वेळेला मी यांच्यापासून लांब नाही राहू शकत, दादा ओनेंपासून लांब राहू शकत नाही, आणि तू असं काय करतेस? अगं मलाच त्यांचा विचार करायला हवा। राजा जरा तरी माझा विचार कर रे, शहरात जाऊया आपण। रंजना, मी गाव सोडणार नाही। मला सांग असं काय आहे गावामध्ये? माणसं अजूनही उघड्यावर बसतात, अडाणी अशिक्षित लोक आहेत, तुझ्या दादाला तर साधी सही सुद्धा करता येत नाही, अशा अडाणी लोकांसाठी तू मला? तू माझ्या दादाला बोललीस? माझ्या दादाबद्दल या घरात वाईट बोलायला मला सहन होणार नाही। तू चालती हो माझ्या नजरेसमोर, आजपासून तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद, आजपासून तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद, दरवाजे कायमचे बंद। मायला सकाळपासून 50 कप चहा इकला, पैसे फक्त 7 कपाचा आणलं। दादा डोका फिरवताय माझा? अरे रोकडा घेऊन ये सगळ्यांकडनं, खायला कारना भुईला भार, अरे काम करा। चांगलं कामाला तो तुम्ही, भरपूर पैसे बी गावत असणार तुम्हाला। बरं आता तुमचा नंबर लिहून घेतलेला आहे, जरा कळ स्वसा। नमस्कार, ध्यानच आहे। दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। काजोल? नाही बाबा, आमच्या बाई साहेबांचं नाव भक्ती आहे, आणि तू काय इथे न्यायला आलायस? लेना है, लेना है। दिल उसका लेना है। हलता मनोरा, अरे तुझं कसं काय होणार? तू काय दिवस रात्र असंच हलत राहतो का? सोडा ना। काय आज सोडा ना, चायचं याचं याचं वाक्य पण अपूर्णच आहे। बरं मला एक सांग, तुझं नाव काय आहे? काना खाली मारून उलट आताची, मी त्यातल्या नाहीये। मोहन, मोहन चिखले। चिखले? मोहनराव चिखलराव, मला एक सांगा, तुम्हाला बायको कशी काय हवी? मला ना बायको हवी सलमान खान सारखी बॉडी असणारी, ऋतिक सारखी नाचणारी, आणि अक्षय कुमार सारखी फायटिंग करणारी। अरे बाबा, तुझी वरात येते का वरात जाते? अरे तुला बायको हवी का नवरा हवाय? अरे इकडे राजा भाऊंच्या वाड्यावरती भक्तीबाई साहेबांना बघायला मोठ मोठी पुरुष मंडळी आलेली आहेत। पुरुष? मला नाही वाटत तुझं काही इथं जमल असं। काय काय कमी काय माझ्यात? काय कमी आहे माझ्यात? काय कमी आहे? कोण म्हणला तुझ्यात काय कमी आहे? अरे उलट इकडचं तिकडचं मिळून जरा जास्तच आहे। अरे बाबा, कुठे तरी फुलांच्या बागेत बसून फुले वेचीत बसायचं, सदाफुलीची, चाफेची, गुलाबाची, इकडे काय करतोस तू? अरे बाबा, आमची भक्तीबाई इतकी शिकली सवरलेली बाई आहे, ती तुला भीक सुद्धा घालणार नाही। ती भीक घालणार नाही, पण तुम्ही तरी घाला। हे चला ना। कुठ? चला, चायला मोन्याच आहे हा। तुला नेऊ का? आम्ही नेणार ती फक्त नवरी मुलगी, मुटकी कवडी सुद्धा नको आम्हाला। हाडा मासाची माळी आम्ही लोक। झाड, फुल, पान, माती हीच आमची खरी दौलत। तर हे बघ सकाराम, म्या तुका तुकाराम, सकाराम माझा बा। हा ते काट का टाकी बाजूला, जवात आले नी करत बसतय। नाही मी काय म्हणतो, एकदा का तुम्ही तुमची ही सोडलीत ना, मग तुमचं हे पटकन बाहेर येईल ना।
नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मनातली भीती जर का सोडली तर तुमच्या मनातलं बाहेर येईल. मनात फक्त एकच आहे. काय? मॉप जमीन असावी. वा मळे असावेत. शाबाश. 50-60 पोर असावेत. काय? 50-60 पोर काम करायला असावेत. तुमचं असलं काहीतरी. मी काय म्हणतो, लग्नानंतर मुलीनं ह्याच्यात हे केलं तर चालेल? भाऊ मी विचारते, लग्नानंतर मुलगी शिकली तर चालणार आहे का तुम्हाला? चालल धावल. मी तर म्हणतो 34-35 पर्यंत शिकाव की पोरीनं. बाकी त्यानंतर घरची काम आहेत की म्हणजे टाइम कुठे मिळतोय शिकायला? सासऱ्याला बापासारखं जपीन. जरा नीट बस. म्हणजे बायकोला सासऱ्याला तिच्या घरच्यांना फुलासारखं जपीन. वा वा. आणि काय, एकदा घरकाम लागलं मग ह्याच्यात हे करायला वेळ आहेच कुठे? तुम्ही आता नाही का, आपण तुमच्या ह्याच्यावर जाम खुश आहे. नाही का? हो निघतो. तुला आता जाळतोच काटक्यावर. चल आता येतो. हो मी आता तुला सांगितलं, मग कधी सांगितलं? नाही सांगितलं. चला 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 आता. मस्त पोरगा आहे ना भाऊ. लाजली आमची पोरगी, लाजली. ए पुढचा पाठव रे. पुढचा बैल कोण आहे? आईला हात रेडाच. अरे ला, नाव काय तुमचं? मुक्काम पोस्ट भैरववाडी. श्री यशवंत. यशवंत अण्णा याच्या माग पुढे नाही ना? खोडते. हा बोला. खोडते. अरे खोडते. अरे खोडून खोडून कागद फाटाय आला तुझ्या आईला? माझं नमस्कार सांग बाबा. अरे अण्णा सांग ना धड, काय खोडायचं काय ठेवायचं तर म्या बघत ना. श्री यशवंत खोडते. खोडते अण्णा वय वय मी आपलं. अरे तू पण ना सोडते. बाजूच्या मालकाचं अण्णा. अण्णा उचलते. उचल. पाठीमागच्या मालकाचं. हे बी अण्णा. अरे वा. धरते. धरते. या अंगाला. या. हे बी अण्णा. अरे वा. काय 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 काम काय करता? पहलवान आहे. कुस्त्या लढतो आपण. ते ठीक आहे. पण पोटापाण्यासाठी काय करता? तेच आपलं काम. काय? एका टायमाला चिन चिन गाड्या झोपवतो. पाहण्या जर वाटत तुमचं तुझं पाहणं हलव काय रे? लग्न आधी बिरडत या. पाळणा हलतो खतांचा अंगाई गाती बियाणे. पाळणा हलतो खतांचा अंगाई गाती बियाणे. मातीत झाला जन्म पुला मी पिकवितो वाटाणे. वा 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 वा. तुम्ही हाडाचे नाही मातीचे कवी आहात. ते मातीचे पाय लागतील, खाली ठेवा. अहो निसर्गाच्या सानिध्यात राहून कविता नाही करायची तर मग उपयोग काय त्याच्या सानिध्यात राहून? आणि लग्नानंतर खायचं काय? पान फुलं आपल्याकडे कशाची बी कमी नाही. बघा बक्कळ आहे, यांना काय बी करायची गरज नाही. फक्त माझ्या संग रानात फिरायचं आणि मरायचं आणि मला ऐकायचं. ओ अरे पण पैसा नाव कमवायला शहरात जाणार का नाही? सरकड सरकड जीव गुदमरतो माझा. अहो जे गावच्या रानात आहे ते आपलेपणा शिमीच्या जंगलात नाही. वा फर्स्ट क्लास. आपलं जमलं म्हणून समजा. जमलं ना. आता जाता जाता ऐकवतो बर काय. आता सुचलंय. बर. शेवंता केवडा गुलाब मोगरा. शेवंता केवडा गुलाब मोगरा ज्वारी बाजरी मका हरभरा. अहो संपलं की? संपलं. छान होत. वा छान. एकदम छान. त्याच्यापेक्षा छान कविता ऐकवतो. आत्ता सुचली. तुका सका मका काका. तुका सका मक्या काका. ताई वहिनी शकुंतला का. भाऊ चला निघा आता. आईला ह्याच्या. अरे जा की घरी. आईला हे पण संपत नाही आणि हे लाईन पण संपत नाही. तुला काय होतंय?
अव घाई की लागले अरे मग जा की नंबर जाईल ए कसला नंबर जाते सकाळच्या पैसे येलाय नंबर तुझा जा जा आराम आहे तुला हा सगळं छोटं मोठं सगळं उरकुनी अरे असा अडकून राहू नकोस नाही तर 17 जा जा लवकर जा लवकर जा हा लवकर जा अरे ते इथत करशील लय अडकून ठेवलं तो तुम्ही त्याला हा नाव काय तुमचं सांगा चला सुदामा सुदामा आणि नाव खोणणार ना आधीच सांगतोय जाधव जाधव सुदामा जाधव पुढं साहेब जरा आम्हाला लवकर सोडा की लय वेळापासून आम्ही ताट करत उभे होती तर काय म्हणलास तू मला काय म्हणलास तू मला साहेब गारवा डुकरा मला गर्भापासून सगळं जर बोलत आले आता तर मला असं वाटतंय की मला 4 फुटतायत आणि बागन 100 फूट फुटत आलंय शब्द काय काय करता तुम्ही काय करता बागायती आहे काय काय शिकताय मराठी लिहतो वाचतो बस इथं मातीत बसू माती खाणार तुम्ही माती जाणताय तुम्ही हे आंबरदार कोण आहे फुसफुस गाय है आय है माझी साहेब लय वेळापासून रांगेत उभे आहेत जरा आतमध्ये सोडा की या बघा माझी पक्की खात्री की ती काही मला म्हणजे पसंद करणार नाही शाबास झट्ट दिशी जातो आणि फट्ट दिशी वापस येतो बघा आवाज पण आला फट्ट हे बघ हे लगीन होणार आणि ते बी तुझ्या संगतीत होणार एक काम करा ते मागलं दार उघडे जा तुम्ही मागले दार नाही चल 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 जायच आईले भारी यायची राधा कृष्णची जोडी सोबल दोघांची तुमची पोरगी आमच्या पोरालाच मिळाली पाहिजे आमच्याकडे काय बी कमी नाही आमचं घराणं एकदम भक्कम आहे तुमचं हे भक्कमच आहे घराणं या बघा उगाच तुम्ही जबरदस्ती करू नका मुलीला जर पसंत असेल तरच लग्नाचा वार उडवा या बघा हे लगीन होणार म्हणजे होणार लगीन असं होत नाही मन जुळावी लागतात अरे जुळवू की तुझ्या बाण नाही घेतलं का जुळवून माझ्याशी काय करणार दुसरा पर्याय नव्हता ज्या दिवशी भांडला त्याच दिवशी वर गेला गपाता रडू नको लोकांच्या घरात या बघा राजा भाऊ माझा लेकरू ना एकदम साध सरळ आहे फक्त पान पुलाची भाषा समजते त्याला तुमच्या बरोबर राहून निदान एक तरी भाषा त्याला आली किती गोड बोलता तुम्ही वय 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 मग हे लगीन पक्क समजू ते बघा पक्का मग मुहूर्त कवाचा धरायचा पोरगी लाजली म्हणायची लाजली का घाबरून कोण असतो नाही वैतागून गेली लाजली म्हणायची ठीक आहे निघा तुम्ही चला मग राम 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 भक्ती भाऊ भाऊ हा काय तमाशा चालवलाय तुम्ही कसला थांबा आधी हे सगळं एक माणूस धड नाहीये यांच्याशी ह्या असल्या गावंढळ मुलांशी मी लग्न करू नेव अगे अगे काय कमी आहे त्यांच्यात कमी काय त्यांच्यात भाऊ भाऊ काय बोलताय तुम्ही अगं आता तुझा काका पण गावंडच आहे पण तुला आजपर्यंत काय कमी पडलं आणि मला तर ह्यांच्यात काय हे दिसत नाही कष्ट करतायत ह्याच्यात राबतायत हा त्यांच्याकडे तर कमी असेल ना तर तो हिरवा नोटांचा कागद पण कागद म्हणजे काय आयुष्य नाही पुरी भाऊ भाऊ प्रश्न पैशांचा नाहीये मग शहरात राहून माझं राहणीमान माझी विचारसरणी पूर्ण बदलली मी नाही राहू शकणार ह्यांच्यासोबत पोरी असा याच्या डोक्यात पण आणायचं नाही अगं तू राहू शकशील खरंच राहू शकशील मी जगाला ओढून सांगेन की रंजना गेली पण माझी भक्ती राहिली तुला तुझ्या काकावर विश्वास नाहीये भाऊ प्लीज अगं अगं सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल आपण आपला वाडा बदलला ना तसं तुझा सासरचा वाडा बदलू भाऊ भाऊ पण मुलगा नाही बदलणार
मुलगा गावाकडचाच पाहिजे। तुकाराम, सुदामा, तुळशी हे तिघ भी मला आवडलेत। यातला एक फक्त तू निवडायचास। भाऊ बस तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। मी नाही करू शकणार गावातल्या मुलांबरोबर लग्न। तुम्हाला सांगितलं नाही मी कधी, पण माझा एका मुलावर प्रेम आहे। माझ्याच कॉलेजमध्ये शिकतो तो। ऍक्च्युली भांडण झालीत आमच्यात सध्या, पण तरीही माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर। त्याचं नाव हे पत्र भाऊंकडे म्हणजे भाऊंना हे सगळं नाही नाही आता मलाच काहीतरी करायला हवं। अंबाबाई काय करू, आई सोडव गा आम्हाला यातून आता। आणखीन परीक्षा नको, मी नेहमीच निस्वार्थीपणे तुला पूजलंय, मात्र आज तुझ्या मुलीला मदतीची गरज आहे। वाचव गा आई, वाचव। शहरी कुत्र्यांना शहरी कुत्रे का त्याच्या आईला तिच्यात गावतो तुला का? अरे परश्या कसला खातो पोटात ना, कसले आवाज येत आहेत ते? अरे बाबा लवकर आता लोक गाडीला ब्रेक नाही का तुझ्या? ए रतळ्या, अरे चूक माझी नाही गाडीची आहे। इमानदार माणसाला वाट देती आणि गद्दार माणसाला ठोकरती, कळलं काय? मग ठीक आहे। राजा भाऊ कुठे काय काम आहे आता माळ्याला सांगू का मालकाकडे काय काम आहे ते? त्यांच्या घरात लग्नाची एक पोरगी आहे म्हण, तिला फक्त गावातलाच मुलगा करणार असं म्हणतात। म्हणलं काय खुळ आहे बघाव तरी एकदा। पोरगी बघायला आलायस? माळी तू माळी सु आता तुला सांगू मी काय ते, पोरीला काय बघायचंय? पोरीसारखी पोरगी ती शहरात शिकली म्हणतात, तिच्या डोक्यातलं शहरातलं खुळ गेलंय का ते आधी त्या मालकाला पाहायला सांग म्हणाव। मी आज राजा भाऊ। अर्जुन इकडे यायचं हे कारण ते शहरात मी बागकामाला होतो ना। अच्छा अच्छा। हा टी शर्ट 1.5 फुट या संजय नार्वेकर ना दिला। वास्तवात त्याच्या बागत मी फुलं लावली, मायला वाढलीच नाहीत। अरे अरे अरे, मग गेलो सईवाले भरत दादाकडे, त्याच्या घरात पण मस्त फुलांचं डेकोरेशन केलं। पैसे मागायला गेलो तर एक सई आणि हा गॉगल दिला आणि मला अण्णा जेवायला 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 करायला। मग आपली विजय चव्हाण एक नंबर चिकट मार, त्याच्या घरात सुद्धा मी कुंड्या लावल्या होत्या बार का। पैसे मागायला गेलो तर एवढाच केला आणि हे जॅकेट दिलं, ते सुद्धा दिलदार म्हणून नाही, फिगर जरा खराब झाले ना, बारीक झाले ते दिले। त्यांचं मी हे पाहिलं काय नाटक भाऊ काय गे पोरी? काही नाही। राजा भाऊ शहराकडे बाग म्हणजे फक्त सुशोभीकरणा पुरतीच म्हणायची, झाड पान जगत्यात
त्यांना जीव असतो याचा कवाच इसर पडलाय त्या लोकांना। तुमचा वाडा भी तसलाच वाटतोय शहरातल्या घरावानी। माझं नाही जमायचं, ये तुम्ही काम। तुम्ही आमच्या ह्याच्यात हे केलं, मनात घर केलं, तू आमची ही सांभाळशील पोरगी। पण भाऊ, भाऊ हा माणूस अनोळखी आहे हो। ही इज अ स्ट्रेंजर। अगं पण आपल्या गावाकडला आहे, आपल्या सारखा जगणार आहे। परश्या पाहुण्यांचं हे उचल सामान, या पाहुण। पटल पटल वळख पटल, जरा धीर धरा। ए भाऊ, ए भाऊ, हात लाव की, या यायचं काळ यायला कंब। बस बॉम्बला ही जागा बरी आहे, इथे कोण दिसत पण नाही आजूबाजूला। चला अरे देवा, ही झाडं बिचारी माझ्या हातून मेली, माळ्याचं काम करायला घेतलंय, येत तर काही नाही। आता या झाडांना निदान पुरून तरी टाकतो, मेलेल्या झाडांना जाळता तर येणार नाही, आता गाठ करून मारली। चला वा, माती 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 माती, अजून माती अजून माती, अजून थोडी पानं दिसत आहेत, अजून जरा जास्ती माती पाहिजे। ईश्वर यांच्या मृतात्म्या शांती देऊ, आशीर्वाद दे मला। गेला वाटतं येडा माळी चोर कुठचा। आता काय लपवलंय ना, खजिना बिजिना लपवलं की ए, त्याला वाटते की मांजर चोरून दूध पिते, पण हा बोका आहे ना इकडं। काय एवढी मेहनत करत, मेलेलं झाड असे वे तरी मला संशय वाटत, तू मारी नाही म्हणून आता बालकाला जागत। आता आणि एक कविता ऐका, तर कविराज पुढे म्हणतो, पाला खातो पाचोळा फुलवून पान फुलांचा मळा, पाला खातो पाचोळा फुलवून पान फुलांचा मळा, मळ्यात गंध मातीचा तुलसी शहापुरे मी कवी जातीचा। स्टॉप इट, नाही मजा आली। अरे येड्या कशी मजा येईल, कवितेत वांगी नाहीत, रताळी नाहीत, द्राक्ष नाहीत। तुझे केस जशी कारल्याची येईल, तुझे नयन जशी द्राक्षाची येईल, तुझे हात काकडी की बात, तुझे पाय दुधी की बात, तुझी कंबर वांग्याची, तुझी कंबर वांग्याची, कंबर वांग्याची, तुमची बोट शेवग्याची, तुमची दात पाकळ्या लसणीच्या, तुमच्या पापण्या जुड्या कोथिंबीरीच्या। अहो आणखी काय करतो, चायच या कारल्या सोबत ये वांग भी माझ्या मध्ये आहे। प्रिय काका, माझं राहुलवर प्रेम आहे, तो कोण आहे, कुठे असतो, काय करतो हे सांगण्यात काहीच अर्थ नाही, कारण तुम्हाला ते पटणार नाही आणि आवडणारही नाही। मी तुम्हाला दुखवू शकत नाही आणि राहुलला विसरूही शकत नाही। या परिस्थितीत स्वतःला संपवणं हा एकमेव मार्ग माझ्या समोर उरतो। तुम्ही खरंच खूप चांगले आहात। पण मला माझ्या चुकीसाठी माफ करा, तुमची भक्ती। इथे बसले सर, दाखवतो तुला।
फार जीव काढलास पोरी. असं येण्यावानी नाही वागायचं. कोण कुठला शहरातला पोरगा त्याच्यासाठी जीव द्यायला निघालीस होय. माझं प्रेम आहे त्याच्यावर. आणि काकांवर? त्यांच्यावर पण आहे. आयला कमाले. म्हणजे काका पण पाहिजे, पोरग पण पाहिजे. मला कुणीच नकोय, मीच जाते ना त्यापेक्षा. कुठे निघाली, बसलीस की इथं? हवा खात? हवा नाही खाते, जीव द्यायला आली आहे. नदीत पाणीच कमी आहे पण. शट अप. जस्ट शट अप. ओके, तुला काय माहिती रे प्रेम काय असतं? यू जस्ट डोंट नो व्हॉट इज लव. लव. When you love somebody, you sacrifice everything. When you love somebody, you think of him. And when you think of him, you know. When you see him, you're going to hug him. प्रिया सखी बावरली का मन भावना मोहरली का ही प्रिया सखी बावरली का नवीन सागर नवीन नौका नवीन सागर नवीन नौका नाटान बनून अरे गधड्या आहेस कुठे तू? मी सातारा. नाही सांगली. नाही कोल्हापूर. राहुल असं करत फिरतोय. अरे फिरतोस कसला? मी काय बोलतो ते जरा नीट ऐक. हे बघ, मोहाळपुरात मी एक मुलगी बघितली आहे. अहो आई आहे का तिकडे? आईला फोन द्या. अरे तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे गाढवा. हे बघ, मुलगी डॉक्टर आहे. तुला तो वसंत जांभेकर माहितीये ना? कोणते गाणार रे? हो तेच ते. अरे त्यांचीच मुलगी आहे ती. त्याच्यासारखीच आहे. काय वशा असतो अमेरिकेत आणि ही मुलगीच गावाकडची तिची डिस्पेन्सरी सांभाळते. हा हे बघ, आणखी एक महिनाभर तरी असेल ती तिकडे. त्याच्यानंतर तिचं तुझ्याशी लग्न होऊन तुम्ही दोघही अमेरिकेला जाणार अगदी कायमचे. म्हणजे सगळं ठरवून टाकलंय तुम्ही? मग बाप आहे मी तुझा. अहो पण लग्न मला करायचंय. अरे बाबा त्याचीच तर काळजी करतोय ना मी. हे बघ, ही सुजाता आहे ना, ती माझ्या अगदी जुन्या मित्राची एकुलती एक मुलगी आहे. अरे लहानपणीच तुमची लग्न ठरवून ठेवली आहेत बाबा आम्ही. कोणाच्या लहानपणी? आमच्या लहानपणी. हे बघ राहुल, मस्करी सोड आणि मी जे काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, उद्याच्या उद्या तू मोहोळपूरला जा, मुलगी पसंत कर. त्यानंतर बरोबर 5 दिवसांनी आम्ही तिकडे येणार, तुमचं लग्न होणार आणि मग अमेरिका. कसा जाणार मी? अरे विमानानं. अमेरिकेला काय पायी जाणार आहेस का तू? अहो तसं नाही हो, मोहळपूरला कसं जाणार आहे मी? घ्या आता हे देखील मीच सांगू तुला. अरे बस आहे, ट्रेन आहे, टॅक्सी आहे. हे बघ, मी काय म्हणतो, मी तिकडे नकोस. हे बघ राहुल, टाळा टाळ नको. जर तू तिकडे गेला नाहीस आणि हे लग्न झालं नाही तर होणाऱ्या परिणामांचं थेट प्रक्षेपण हे बघ. आई अगं, बरं ठीक आहे, मी जातो मोहळपूरला. काय हो? हसायला काय झालं? हसायला काय झालं? अहो काय नाही हो, मागच्या टायमाला माझ्या पोटात दुखत होतं म्हणून बाईनं औषध दिलं. मग हसायला काय झालं? पोटात दुखायचं थांबलं. मग हसा की? हसा पण डोकं दुखाय लागलं ना. अरे मी आहे ना. अरे तू, अरे चल बाबा. बाबरे चला.
कटकात 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 डोकं फिरवायचं नाही नाहीतर चांगलं ते आजारी पडतील आणि आजारी येते डायरेक्ट वर जातील कळलं काय ओ कोण तुम्ही या या इकडे या हो कोण तुम्ही काय होते तुम्हाला म्या सू हा सू काय हे झाला हे व्हॉट डॉक्टर राहुल कारखानीस डॉक्टर राहुल कारखानीस नाईस टू मीट यू हा बघा ना जल हात काय दाखवते हात मिलो वेलकम टू मोहपूर बरं तुम्ही प्लीज आतमध्ये बसता का तोपर्यंत मी यांच्याकडे बघते आपण मी म्हणतात ना मुंगील नाही मानन कोकणेल नाही ज्ञान बॉडी मी मी पेशंट कंपाउंडर कंपाउंडर डॉक्टर चिपलोणकर कंपाउंडर चिपलोणकर तुम्ही पण जाऊन या तर मंडळी कसं आहे प्रत्येक घटना घडण्यामाग परमेश्वराची रचना आणि इतिहासाची गरज असते म्हणजे मला समजलं मी तुला नंतर सांगेन तर आमचे मालक राजा भाऊ हची भाषा कुठून शिकले का जन्मापासूनच ते हची भाषा बोलू लागले होते हे तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा कुणी चांगला सांगू शकाल हे असे दोघे समोर उभे आणि हा असा समोर उघडा उभा वर्ष तू पण मग अरे बाबा मालकासारखं राहून मालकासारखं बोलाया चालाया शिकावं लागतं आता मालक गेल्यानंतर हे समजो कोण सांभाळणार माझ्याशिवाय दुसरा कोणी आहे का तर सांगायचा मुद्दा असा आमचे मालक असे उभे आणि समोर हा असा वाघ उभा वय 21 वर्ष वाघच चोंडऱ्या मालकाच ही अशी बोबडी वळलेली मालकाची मालक लागलं घाबरा लागलं धावया मालक पुढं वाघ माग आपलं मालक घाबरलं मग काय वाघासंग पत्त्याचा डाव मांडर होते का अरे मालक वाघाशी धुंदा तर वाघ पुढ मालक माग आईला मग अशी मालक पुढे होत ना मध्ये मध्ये बोलतो आज असं कापलं होतो बघ हा तर मालक पुढ वाघ माग वाघ माग मालक पुढ आणि तू रो परशा तुझा आहे का तू अरे माझं महत्वाचं का मालकाच मग तर एका पॉइंट नंतर तुम्हाला समजा ना इंग्रजी समजतंय ना हे आपलं इंग्रजी पटापट बोलू लागलं पण तुम्हाला समजायला पाहिजे ना मालक पुढं वाघ माग मालक पुढं वाघ माग आणि एका पॉइंट नंतर वाघानं हा बदलला नव मालक रस्ता मालक लागलं चला 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 घाबराया मी हा विचारलं मालक काय झालं काय झालं तर आपलं मालक राजा भाऊ काय गाणं गात होते कानाखाली गाणं काढू का त्यांच्या भाषेचा अर्थ लावू लागलो आणि त्यांची भाषा म्हणून जगाया लागलो सत्य संपलो आता सांग त्या टायमाला तू कुठं होतास अरे म्या माझं पोट रिकाम करीत होतो त्याच जंगलात अरे मला उघडा बघून तर वाघ पळाला नव सत्य अरे परशा पण तू कसं काय वाचलास ते म्या तुम्हाला नंतर सांगत काय आता सीन फार लांबलाय कटाला येईल तुम्हाला पण स्टोरी कशी काय वाटली तुम्हाला आता आपलं चालूच आहे ए दे बाबा दे दे शाबास राहुल अर्जुना चिपळूणकर हे बघ तू जो कोणी आहेस त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण मला ह्या लफड्यात अडकू नका रे बाबा अरे लफडं वगैरे काही नाही रे फक्त 4 दिवसांचा खेळ आहे बघ ही पोरगी आहे ना ही माझ्या बाबांनी माझ्यासाठी बघितली होती पण माझं भक्तीवर प्रेम आहे तुला भक्तीशी लग्न करायचंय का अरे बाबा मला लगीनच करायचं नाही अरे पण मला करायचंय ना भक्तीशी
हे बघ तू गेलास ना की तो तुकाराम आणि तुलसी दोघ जण राहिले त्यांचा पत्ता कापला की झालं रे सगळं तू फक्त चार दिवस त्या पोरीला सांभाळायचंस बस म्या तिला सांभाळायचं हो आणि मला कोण सांभाळणार अरे सांभाळायचं म्हणजे असं असं सांभाळायचं आणि चार दिवस झाले की पोरगी पसंत नाही म्हणून सांगायचं तोपर्यंत मी तिच्या काकाकडून होकार मिळवून आणतोच की नाही बघ आणि समजा चार दिवसात होकार नाही मिळाला तर शेण पडलं तुझ्या तोंडात मी तुला सांगतोय ना होकार घेऊन येईन म्हणून मग आणि माझी आई तिला निरोप धाडलाय काय बँकेच्या कामासाठी राजा भाऊनी त्याला म्हणजे तुला तालुक्याला पाठवलंय असं सांगितलंय बर घरी फोन आहे तुझ्या शेजारी आहे ताई अक्काकडे दोन दिवसांनी खुशाली कळवायची ताई अक्काला आईला पण आई माझी मारल तू ते नंतर आधी मी मारेल माझं ऐक कळलं फक्त चार दिवस चार दिवस तू कधी प्रेम केलंस का बाबा वय कोणावर ढावळ्या पावळ्यावर मेले हा पण असं बैल शोधून सापडणार नाही हा ए बोट कोणाकडे दाखवतोय नाही म्हणजे ढावळ्या पावळ्या हे बघ पण ह्या पोरीचं प्रेम मिळवण्यासाठी मी काय काय करतोय बघितलंस ना तू अरे आठवतो काळ अरे त्या सतयुगामध्ये कृष्णाने सुदाम्याची लाईफ बनवली होती आणि या कलियुगामध्ये हा कृष्ण सुदाम्याच्या पाया पडतोय मदत मागतोय आणि तू नाही म्हणतोयस हे बघ मी त्यो सुदामा नाही तू त्यो कृष्ण नाहीस पण कंस काका मात्र इथं हाय अरे पण हे समज जे काही चाललंय ते महाभारत नाही रे बाबा पाया पडतो मी तुझ्या या बघ पाया पडतो पाया पडतो अरे येणार आहेस का तू चल अरे बाप हो एक्स्ट्रीमली सॉरी हा हे एक एक पेशंट म्हणजे ना तुम्ही कम्फर्टेबल आहात ना ओके राहुल अरे तू डॉक्टर आहेस ना मग कंपाऊंडर असे काय पापा करतोस गुडगा 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 खाली 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 गुडगा लय दुखतोय लय दुखतोय चालला माझा गुडगा म्हणलं डॉक्टरला इलाज करा काहीतरी काय झालं काय गुडग्याला आहो तर त्यांच्या गुडग्याला पडस झालंय पडस हो आणि पडस झाल्यामुळे ना गुडग्यात असा सगळा ना शिंबूड साठलं पाणी 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 साठले आता मंत्र्यांकडे जातो आणखीन कोंबडं उतरवून घेतो मी झालं समजा ओके ठीक आहे बरं चला लवकर काका वाट बघतायत चल तिथं पण काका सगळं बरोबर चाललंय चल पटकन काका मला वाचवा माझं ऐका तुम्ही मालक मालक तरी म्या तुम्हाला सांगत होतो तो माळी बरोबर नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका तू जरा चिबरा रे इकडे एक ना त्याच्यात हे झालंय याच्यात हा उठलाय मालक डोक्याचं भज करून कसं चालवलं पोटात पोटसून उठलाय तुमच्या डोक्यात वणवा पेटलाय तुमच्या तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाच कसा म्या म्हणतो म्या म्हणतो गेला कुठे हा बरं झालं तू आली बाबा तू अर्जुन कुठे आहे कोण अर्जुन तो धनुष्यमान घेऊन फिरतो तो मी कसं वाटतो तुला तो येडा माळी त्याला माळ्याचं काम जमत नव्हतं तो मालक म्या म्हणतो तो माळी नाहीच मला काय माहिती कुठे आहे तो ह्यांना तरी कसं माहित असणार मालक हो ह्यांचा त्याचा काय संबंध अरे पण माझा संबंध आहे ना माझा संबंध आहे ना तुला माझा स्वभाव माहिती आहे तुला माहिती आहे ना तिकडे हे मारीन तर तिकडे ते काढीन लाट मारत तिथं पाणी काढून पाणी जात भाऊच्या माळ्यातून संशयवा जात नाही परशाच्या कपडीतून पाटाचं पाणी कशाला बडपतो जरा गोरावशील पाणी पडल्यावर तुम्ही अर्जुना अरे होताच कुठे तू या अंगाला हे करत होतो या अंगाला हे करत होतो अरे वा मग झालं का तुझे हे झालं गुंत पाणी उडतोय अरे वा वा आपण लय खुश आहे तुझ्या ह्याच्यावर चल तुला हे पासतो आयला सगळं माझ्या वाणीच बोलायला लागला यो जाऊ का जावा की नदीच्या पाण्यावर मोटार लावून पाणी इथवर आणलं काय मोठं काम केलं कशा काम द्यायचे त्याला मालकात ते डोचकत नाही ना हे यू हे मला शटअप कधी जायचं जत्रेला मग कधी जायचं उत्तम अति उत्तम तुम्ही इथे आला ते फार झाक केलात कोण तुम्ही काय अहो मानलेलं काय असे ना पण काका या नात्याने तुम्हाला सांगतो काय तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्या काय
एकमेकांना पसंद करा काय नाही म्हणजे कसं लग्नाचा भार उडून द्यायला मी मोकळा कोण मी काय बाबा कसे राहुल बाबा कसे आहेत हाय तुला विचारतायत काय बाबा कसे आहेत बाबा ते कवाच गेले काय हो वर्षभरापूर्वीच गेले अरे परवा तर माझ्याशी बोलले ते काय ते मला कसं माहित असणार अरे त्यांनी तर सांगितलं तू इथे येणार आहेस म्हणून काय ते माझं बाबा नाहीत काय म्हणजे ते माझं पप्पा आहेत काका आहेत मामा आहेत तात्या आहेत बस 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 अख्ख्या खानदानाला कशाला बोलवताय आलं आमच्या लक्षात आलं म्हणजे कसं समज काय तेच आहेत म्हणा अरे मग गेले का म्हणाला अंबाबाईच्या दर्शनाला गेले असं म्हणलो मी वर्षभरापूर्वीच गेले तिथं त्यांना अंबाबाई प्रसन्न झाली वा आणि ती म्हणली तुमच्या पोराचं समज व्यवस्थित होईल वा 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 सुजाता तुझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा मला पसंत आहे कोण मुलगा काय आता तुम्ही चटा चटा गप्पा मारा पटापटा पुढच्या कामाला लागा मी सटा सटा सटकतो काय चला जेवण डिस्पेन्सरीत जायचंय हे घरातच आहे का उघड्यावर अर्जुना गावाकडल्या माणसाची नजर असते नजर एका झटक्यात आम्ही ह्याच हे आणि त्याच ते ओळखतो खऱ्याच खोट आणि खोट्याच खरं ओळखता काय झालं ह्याच्यात हे गेले ना कळ 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 कुठं इट्स बिकॉज ऑफ कुठून काय ते काय ते शेन प्लेट ते गुरांच्या दवाखान्यात होतो ना नाही डॉक्टर गुरावांच्या दवाखान्यात होतो ना तिथं झाडं लावता लावता रोगांची नावं शिकलो अच्छा पर काय भाऊ कसे नमुने निवडलेत तुम्ही तुमच्या पत्नीसाठी नमुने हो नमुने म्हणायचं ना तर काय म्हणायचं तो तुकाराम तो तुलसी तो सुदामा काय पाहिलं तुम्ही यांच्यात काय पाहिलं अरे ही पोरं म्हणजे हिरे हिरे तो तुकाराम काय जरबाई त्याची ह्याच्यावर घरावर अरे ह्याच्यावर शेतावर अरे ह्याच्यावर बापावर तो माझ्या भक्तीला सुखी ठेवणार आणि तो तुळशी तो तुळशीचं झाड एवढा आहे तुळशी पण ह्याच्यानं केवढा हाय तो अंगण झाड आहे अरे ह्याच्यानं अच्छा मनन मोठा एकदम प्रेमळ माणूस अरे भक्तीवर प्रेमच करणार आणि तुला सुखी ठेवणार आणि तो सुदामा त्याचा हा केवढा मोठा आहे म्या नाही पाहिला अरे हा केवढा मोठा आहे आईच्यान म्या नाही पाहिला अरे त्याची ही राहते ती केवढा मोठा आहे वाडा तिचं माझी पोर सुखान नांदल हा आता सुख आपण कशात मानतो यावर सगळं डिपेंड आहे अवलंबून आहे म्हणजे सुख आपला माणूस आपल्या जवळ राहण्यातच आहे का दुसरा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून त्याला घालवून देण्यात आहे हे आपलं आपण सर्वायचं काय पण संगती असणाऱ्या माणसांना विचार नको करायला समोरचा माणूस आपल्या किती हे होऊन टाकतोय जीव ज्याला भावनांची कदर नाही तो माणूस कसला म्हणायचा अगं आहे गं ताई लई दरद होतंय बघा हो हो अहो टाक मारलं मी लई दुखणार आहे बघा नाही साधाच इलाज करा दोन दिवसात जखम भरून येईल काका हे बघा शहरातून हे नवीन डॉक्टर आलेत ना ते आपल्याला नक्की मदत करतील ना अजिबात काळजी करू नका अजिबात दुखणार नाही राम राम डॉक्टर शेवटचाच राम म्हणा आता लई तरस होणार नाही ना नाही नाही आता जायचंच म्हणल्यावर थोडा तरस होणारच मला भिया वाटतं मला जाऊ द्या मला सोडा काका मी सांगितलं ना अजिबात त्रास होणार नाही तुम्ही बसा इथे माझा ऐका मला सोडा मला जाऊ द्या नको थांबा जा पूर्ण बँडेज केलं मला जाऊ द्या मला सोडा तुम्ही बरं बरं ठीक आहे मला सोडा के इलाज नाही रे गुंगीचं औषध द्यावं लागणार गेला वाटतं मी आलो कळी खुल्ली गुलाबाची चांगलंय रोज येत जा काय
चांगलंय म्हणलो. मी आलो कळी खुल्ली गुलाबाची, झाला नाराज चाफा, झाला नाराज चाफा. विचारा मला का नाही आलास बाबा. नाराज चाफा का नाही आलास बाबा. चांगलंय पण पेन नाही. पेन आहे तुझ्या. दर्द दर्द नाही म्हणजे कसं साध सरळ जात आहे सगळं. दर्द म्हणजे काय. हे काय बोर्ड काटा. काटा रोतलाय का कधी. तिथे नाही येड्या बोटात किती दा तरी गुलाब सोडावा असं वाटतो. नाही हातात धरून ठेवावं असं वाटतं की नाही. त्यालाच दर्द म्हणत्यात. दुखतंय पण मायला सोडवत नाही. आनंद वाटतो दुखण्यात कोमट गेल्यासारखं. अरे वार वार गड्या असा दर्द आजपर्यंत कुठे भेटलाच नाही. तरी बी मी म्हणल शायरीला धार कशी येत नाही. धार पाहिजे गड्या. धार नसलेला हत्यार काही कामाचं नाही. बॉडीला कटच लागत नाही. बदामात बाण. त्या मुलीशी जर तुला लगीन करायचं असं तर शायरीला धार आली पाहिजे. चालेल चालेल. ती पोरगी दिवाणी झाली पाहिजे. अशी स्लो मोशन मध्ये धावत धावत तुझ्या मिठीत आली पाहिजे. काय झालं भाऊ. काय भाऊ हातर वेगळाच दर्द मी आला. हातर कमर दर्द मी आला. स्लिप डिस्क कमर दर्द. वय आय आय. त्यो दर्द तुला हवा का. वय वय भेटल मोप भेटल. कुठेशी चल दाव तो. सिगर सिगर. अरे सिगर दे ना. हे घे. राहुल इथे काय चाललंय तेच समजत नाही. अरे काय बोलतोयस तू. सिजर म्हणजे काय. अरे रक्त खूप वाहत आहे लवकर सिजर दे. मी तेच विचारतोय सिजर म्हणजे काय. तुला माहित नाही. नाही मला ठाव आहे पण आज तुम्ही सांगा सिजर म्हणजे काय. अरे देवा कात्री. तुम्हाला का नाही 100 पैकी 100 मार्क घ्या. हा कटर राहुल कटर. अरे कटर देना. हे आपल्या सटर फटर सामानासाठी माझा डोस का नका फिरू. मला सांगा कटर म्हणजे काय. मला पुन्हा परीक्षेला बसायचं नाहीये. लवकर कटर दे. आता एवढ्या समजा सामानातून कटर कसा शोधायचा हो. तू नक्की डॉक्टरच आहेस ना. कटर म्हणजे काय तुला माहित नाही. तू पण ना. नाही काय आमच्या काळामध्ये वेगळी हत्यार होती. हातोडा छिन्नी खलबत्ता आडकित्ता आणि ते ठेवायला सुद्धा मोप जागा असायची. इथं म्हणजे एवढ्या जागेत. म्हातारा जाग झालं. ताई ताई मला जाऊ द्या. अहो मला जाऊ द्या. ए झोपतो का. वाजू काना खाली एक झोपतो. बँडेज. बँड कशाला. म्हातारा गचकलं काय. राहुल बँडेज दे. च्या मायला ते राहुलच्या. काय मायची आठवण आली माझ्या. ती माझा चांगला बँड वाजवणार आहे. तारा 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 तारा. राहुल मला ड्रेसिंग करायचंय. लवकर बँडेज दे. बोला काय घेणार आणि कस घेणार. अरे पण हे मी या तुलसीशी मुळीच लग्न करणार नाहीये. हे घ्या तुलसीचे फोटो. हे फोटो बघा आणि जर तुम्हाला अजूनही वाटत असेल ना की मी याच माणसाशी लग्न करावं
तर मी तयार आहे। नाही हे बघा आमचं कवी असं वाटतं द्राक्षाच्या वेलीला कोला लटकलाय। ही कलाकार आणि हा पाव किलोचा आकार। अगं तसं नाही पोरी, तमाशा म्हणजे सुद्धा वाईट नसतो, कला आहे ती। असू देत, पण कलेमध्ये हे असावं। ह्याच्यात हे झालं मग ह्याचं काय होणार? याला घातलं ह्याच्यात काय बोललं सांगू नका। पोरी त्या कवीला घातला चुलीत, उद्याच्या उद्या तुकारामाकडे जायचं आणि त्याचं हे करून टाकायचं। चल रे परश्या। कुठं? हिच्याकडं। मालक तुम्ही पण। अरे सुंदरीच्या हिच्याकडं म्हणजे हिच्याकडं नदीकडं। वाच लो। चल काही का चल। काय चाललंय? सांत्वन करतोय पोरीच, लय दुःख झालंय तिला। असं काय? मग लांब उडत करा ना सांत्वन। भक्तीबाई काय भी काळजी करू नका, दुःख करून घ्यायचं नाही। मी आहे ना जमल ना। आलो मालक। मी आहे ना। आणली वा युरिया 2 चमचे, नंतर खत 1/2 चमचा, जास्त खाऊ नका कडक आहे ते, आणि महाबीजाचं दाण दिसातून 4 वेळेस गरम पाण्यातून। गरम पाण्यातून? पण डॉक्टर साहेब काय ही सगळी खत आणि बियाणं आहेत ना, मग मी कशी खाणार? वनस्पती खात्यात ना, जगत्यात ना। मग आपण काय घोड मारलं? पुढच्या वेळेस येताना एकटं येऊ नका, 4 माणसांना घेऊन ये। का समजल? या येतो डॉक्टर साहेब। काय रे? काय दिलंस त्याला? खत। काय औषध? परत यायचाच नाही तो, आणि आला तर जायचं नाही। काय नाही म्हणजे तो आल्यावर अशी फळी ताई। भजा भजा आलाय। आई उदे की गरम गरम असल तर खाऊ। तू जा, जाताना दरवाजा लावून घे। बर। इथे येऊन गोंधळ घालणार आहे तो माणूस। कोण आहे तरी? कोण तो? कोण नाही रे, गावातला गुंड आहे, लग्न करायचंय त्याला माझ्याशी। चला म्या सुटलो। म्या उठलो म्हणलं घरी जाऊन येतो। ए तू कुठे चालला? त्याला कोण सांभाळणार? बस इथे राम राम भाई, बऱ्याच दिवसांनी दिसला म्हणायचा चंद्र। ह्यो कोण? तू इथे का आलायस? मजनू लैला कड कशाला गेला होता? आई ग, हिर रांजणगावला कशा पायी गेला होता? सलीम अनारकली कड कशा पायी गेला होता? मला लगीन कराय पाहिजे, डॉक्टर वाली बाई पाहिजे। मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये। थांबन, अजून थांबन, पण तुला दुसऱ्या कुणाची बी व्हायला देणार नाही। 6 महिन्यापूर्वी एकाला वर पाठवला, आठवा? माहितीये मला, आठवा होता तो। आणि जो कुणी बी तुझ्याशी लगीन करायला तयार होईल त्याची वरात मी 4 खांद्यांवरून काढन येतोय मी। पण आपण कोण? आपण कोण? वली झाली? नाही म्हणजे ओळख झाली आपली, माझी घेऊन काय करणार असं म्हणलं म्या। बाईंच दिसतय भाऊ। हो तसं समजा हवं तर तसं समजायचं आणि तसंच राहायचं।
मला लगीन कराय पाहिजे डॉक्टर वाली बाई पाहिजे मला लगीन कराय पाहिजे डॉक्टर वाली बाई पाहिजे तू भाऊ माझा भाऊ ताई ताई नाही राहुल अर्जुन दोन दिवसात जर राजा भाऊनी तुमच्या जोड्याला परवानगी नाही ना दिली तर म्या निघालो बघ नक्की नक्की म्हणजे अर्ध नक्की हा आणि उरलेला अर्ध असं कोण सांगतय होय म्हणजे सुजाता सुदामा शुभ विवाह होणार तर कसला होतोय बॉडक्याचा काय ते भाज्याचं प्रकरण सांगितलं ना तुला हर शब्दच फुटना तोंडातून भाऊ म्हणल्यावर तिचं काय झालं असं म्हणजे आग दोनो तरफ से लगी है इधर लगी पडी आहे मी काय म्हणतो थोडी कळकाड अरे कधी नव्हे तर तू पण प्रेमात पडलायस सगळं नीट होईल बघ पण ती औषध कशी लिवायची ना तेच कळत नाही अरे सोपं आहे एकदा अशी नजरेला नजर भिडव सगळं सुचेल आणि समजेल पण आईची लय आठवण येते तिला येत असण करा माझी आठवण मालक ती बघा आतून हंबरती अरे 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 काय करतोय आईला त्या बाईचा आवाज बदलला अरे तिच्या आईला मी ह्याच्यातून बोलतोय अरे काय चुकी झाली माझी राजा भाऊ कुठे लपून बसले बेट भाई राजा भाऊ मालक ही आली इथे घाण होईल संडा सध्या मालक तसं नव सुदाम्याची आंबारणारी काय सुदाम्याची आय घातली काय तिने शिवी घातली तुम्हासनी पण ती इथे कशा पाहिजे आली आता मला काय खावं मी सांगतो तिच्या आईला कोणा तिकडे बघा तिचं डोसकं फिरलंय सुदामा तिला घाबरून पळून गेलाय तिला वाटते तालुक्याला गेलाय म्हणून शोधत फिरती पोराला पोरगा कुठे आहे पोरगा कुठे आहे करत पण आमचा काय संबंध डोसक्यानं कमी सुदामा तिला वाटतंय त्याचं पोरीशी लग्न झाल्यावरती त्या पोरीचा सगळा पैसा अडका तिचा होईल श्रीमंती येईल पण भाऊ तुम्ही काही कळवलंच नाही म्हणून बाई चिडली होय होय चल बघूया काय म्हणते ती मालक वापुड पडत मालक चल काय माझ्यावर हे बघ कुठं बघू काकांना आज काय तू निर्णय सांगून टाक नाना मामा भाऊ जे नातं सांगायचं ते सांगून टाक कळलं वैताग नको गो सुजू सुजू त्या भजासमोर शब्द फुटत नव्हता तुझा हा तवा शब्द फुटला असता तो थोपड नसतं का फुटलं माझं सुजू कम ऑन ड्राईव्ह अरे ड्राईव्ह ड्राईव्ह काय चाललंय तुझं चावी चावी खेळतोय ओ माय गॉड वाढ लागला ऊस म्हणून मुळात सगळ्यात नग खाऊस देव मानतो अख्खा गाव तुला राजा भाऊ पण न्यात तुला राक्षस मानते बापरे इथे हे जाम गरम झालंय अहो तुमचं डोकं लई गरम झालंय माझा सुदामा कुठं आहे तुमच्या कामासाठी तालुक्याला गेलाय अजून आला नाही आहे कुठं तो अगं तुझा हा ना तो दही पोहे खायला गेलाय त्याचा हा झाला की तो येईल परत त्याचा हा येऊ दे ना ते हे येऊ दे पण परत आल्यावर जर माझ्या पोरा संगत लगीन लावून दिलं नाही तर तुझ्या याची हे करून तुझ्या याच्यात हे करीन सांगून ठेवते येते तुझ्या याच्यात हे करून तुझी हे करीन काय बाई आहे मराठी भाषा बोलतात नाही काय बोलली मालक जाऊ द्या ना लय भारी बोलली ती पचणार नाही तुम्हाला पचणार नाही जाऊ द्या मालक आपला लयला आमचा परवाच आहे हा तुम्ही तयार व्हा हे घ्या तुकाराम तिथे वाट बघून रखडला असेल मी बागत जातो हा तू बागत जा तू तुझं हे कर मी माझं हे करतो लगेच करा चला चला कावड माझ्या खांद्यावर घेऊन मी चाललंय टॅम 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 थकले रे नंदलाला थकले रे
नंद लाला कावड माझी चकले रे नंद लाला आवड माझी चकले रे नंद लाला चकले रे आवड माझी नंद लाला आवड माझी लाला माझी लाला काय झालं वय चांगली नाही केसांना काट्याला काटा लगा हाय लगा आजा आजा लगा तो लगा मी आहे ना नाव काय म्हणलीस ईशा मी कुठे काय म्हणाली मग म्हण की घे की ना म्या तुकाराम हवा म्या हवा हलती फुल झुलती तुकारामासमोर काटा रुतला मदत मागती आहे मालती मागती मालती हे बघा राहुल जे नातं जोडायचंय ते जोडा पण भाव ब्यावच्या भानगडीत पडू नका काय पण मला हे सांगा तुम्ही लग्नाचं काय करताय कोण तुम्ही काय मुलगी पसंद आहे की नाही काय अहो काका तुम्हाला जो म्या वाटतोय ना तो म्या नाही आणि जो म्या आहे तो तुम्हाला पटणार नाही म्या म्या करू नका अजिबात बोलू नका जे काय बोलायचं ना तुमचे तीर्थरूप बोलतील कोण तीर्थरूप काय माझ्या तीर्थरूपांना फोन लावणं तेवढं सोपं नाही लई लांब आहेत ते लागला 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 फोन लागला हॅलो मी बाबूराव बोलतोय नाही नाही मी श्यामराव बोलतोय हा बोला श्यामराव अहो आम्ही काय बोलणार ज्याला बोलायचं तो काहीच बोलत नाही कोण तुमचा मुलगा काय कोण राहुल मुलगी पसंत यातलं काहीच बोलत नाही तो कोण अहो आमची मुलगी हा मुलगा माझं नाव खराब करणार घ्या घ्या बोला ए थांब जरा वेळेने गेलास तर काय बुडणार नाहीयेस बोला दी बोला अहो पण काय बोलू हॅलो माय सन व्हॉट्स रॉंग विथ यू बाबू आता जाऊन येतो नाही तर आईला सकाळीच उरकून यायचं ते बोला बोला अरे कुठे चाललायस तू मुलगी पसंत आहे की नाही तुला अहो आता कसं सांगू तुम्हासनी अहो तुमचं पोरग ज्या जंगलामध्ये अडकलंय ते तुम्हासनी कुठून ठावा असणार हो या बघा म्या तुमचा मुलगा नाही काय वा 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 अरे गावात राहून गावातली भाषा अगदी बरोबर पिकअप केली असतो खरंच तू माझा मुलगा वाटत नाहीस हाव नाही शपथ सांगतो म्या तुमचा मुलगा नाही हो आय लाईक इट आय लाईक इट ओके टेक केअर काळजी घे अहो ऐका ना पण अहो मी सुदामा हाय सुदामा कुठे गेलं हॅलो 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 काय म्हणाले बाबा बाबा म्हणाले काकाला पाठवतो त्यांना विचारून करा म्हणले समजा पक्क आता हे काका कोण कुठून येणार आहेत मला काय ठाऊक असन कोणतरी येईल कुठून तरी ठुकटचा ताप डॉस केला सुजाता मला तर हा येडा वाटतोय येडा आहे खरा पण बरा आहे खाली अरे पुरी की आता वणवा पेटवत आहे काय पेटलंच म्हणा की कुठे नेऊ तुम्हाला काय आपलं कुठे सोडू तुम्हाला सोडा वाऱ्यावर नवऱ्यानं सोडली दिरानं जोडली सासऱ्यानं मोडली सासून तोडली काका मामा भाऊ यांनी काय काय केलं यांनी सुद्धा सोडली तोडली मोडली सोडली आपण काय करणार एकलीच आहे ना मी जाते आपली एखाद्या कुबडीच्या शोधात कुबडी इकडे अक्का खाम असताना कुबडीचा आधार कशा पाहि चल माझ्या संग नको कशाला उगाच तुम्हाला त्रास घरात तर कवा सुरू झालाय आता फक्त इलाज हळू नाजूक आहे घरला जाती कापड घेती आणि तुमच्या घरला येते पण येशील ना यावंच लागेल पत्ता का बसला तुझा पत्ता पत्ता काय आहे तुमचा जतकरवाडी
पुढच्या अंगाला हीच पायवाट धरायची. आधी धरलेला पाय सोडा. पण येशील ना? वापडे राहुल. हॅलो. हॅलो बघते, राहुल बोलतोय. हा बोल. हे बघ, मला आत्ताच्या आत्ता मोहळपूरला जावं लागणार आहे. अरे अगं, तिकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे पण आम्ही 5-10 मिनिटात निघतोय तुकारामाकडे जायला. बघ, ती कसंही करून तू आजचं जाणं लांबणीवर टाक. जास्त नाही, फक्त उद्यापर्यंत. अरे असं काय? पण अगं प्लीज मेरी जान. अगं सुदामाचा फोन आला होता तो. झाकी मुडदे. अगं त्याने काका जन्माला घातलाय, त्यामुळे मला त्याला भेटायलाच हवं. आता काका कुठून आणणार आहेस तू? मिळेल कोणीतरी. ओके राहुल. अरे किती धावपळ करशील? भक्ती प्लीज, आपल्याला जी व्यक्ती मार्ग दाखवते त्या व्यक्तीचा विचार कर. पण ती व्यक्ती किती मोठ्या अग्निदिव्यातून जाते याचा विचार कर. आपण निदान एकमेकांना भेटू तरी शकतोय. पण ती, चल जाऊ दे, ठेवतो फोन. बाय. ओके बाय. देवी देवी भक्ती देवी, तुम्हाला कोबडा देतो. अशी चक्कर नाही रे, मला अशी चक्कर येते. अशी मी कोसळेल. काय काय होत? मी नाही जाऊ शकते तुकारामाकडे. मी नाही जाऊ. नका जाऊ इकडे. माझ्यासोबत नका जाऊ. सांग काकांना जाऊन सांग. सांगतो. अरे बेशुद्ध पडते मी. बेशुद्ध पडू नको. हो भक्तीबाई, भक्तीबाई बेशुद्ध. भक्तीबाई असं नाही करायचं. भक्तीबाई भक्तीबाई हो बाई. आईला फुले आलं ना? आईला पुढे अशी कशी काही चक्कर? चक्कर यायच्या आधी छान पडते. चक्कर काहीतरी वेगळाच आहे, लक्ष ठेवायला पाहिजे. वा, तुमचा हा खूप गोड आहे स्वभाव. बर, तुमचे ह्या केवढे आहेत अपेक्षा? नाही, आमच्या अपेक्षा तशा जास्त नाही. फक्त कानात गाडी घालायला मिळाली बस झालं. पोरकी चांगली आहे ना? मग हे काय तुम्हाला हेकणी वाटते? अहो तसं नाही वय, नवऱ्या मुलाला पाणीडीचं दुकान घालून दिलं म्हणजे कसा आपला धंद्याला लागला त्यो. काय धंद्याला? व्यवसाय व्यवसाय. पण तुमचं ह्या काय मोठ्या दिसत नाही मागण्या. तुमचं हे नाही आमचं हे जमणार. मेतकूट. तुमचा हा कुठे? पोरगा पोरगा तुका. ए तुका चांगले. अरे लेकर ये की बाहेर. या या सावकाश या ना सांडण गरम आहे सगळ्यांना द्यायचं. या 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 सावकाय सावकाय या ना द्या. अरे भाकरी कशाला आणली? भाकर नाही, चाय चाय. हावरा जरा कमी माल घ्या तुम्ही. पण या कोण? हे पोराची आय आहे. काय बोलतेस? नाही म्हणलं घरातली बाय आहे. बरी आहे. काय पांढरे? चाय 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 बरी आहे. थँक यू. कशी मी राखू तुमची महर जी. मी आलोच. मालक मंडळी बसायत बसायत. मी आहे नव मी आहे नव. मी त्यांच्या बरोबर हे करतो. काय? बाईला मदत करतो. मग द्या द्या मालक द्या द्या. मी असतो फुकट तुम्ही असं टेन्शन घेता उगीच. मी आहे नव.
परवाज कसा काय झाला? परवाज बरा म्हणायचं की आता एकदाच यायचं होतं, म्हणजे एकदाच यायचंच होतं, मग लांब काय ना जवळ काय? मग जवळ यायचं का? आपलं फिरून यायचं का? जा ना, पटकन मोकळं व्हायचं, मन मोकळं करायचं. जाचं आणि एक लक्षात ठेव, त्याने काय विचारलं ना याच्यावर मार. काय काय काही ठाप मार भाऊ. चला जा. अरे हो सर, आमच्या ह्याच्यावरच पाय दिलात. काय काठीवरच पाय दिलात तुम्ही? काही नाही काही नाही, सावकाश सावकाश. तुमची ही केव्हा गेली? ही म्हणजे ही म्हणजे ते ही आपला ते ही घातलं रे ते ती म्हणजे हो त्याने समाधान होत नसेल तर हे घ्या. त्याला काही बोला आपला. कळत एकदाच माळ पडली ते लग्नाची, तेच काय ते सुख म्हणायचं. त्यानंतर कष्टाशिवाय दुसरं काही मिळालं नाही आयुष्यात. आता कष्टाचे दिवस संपले. आता आमच्या संगत चालायचं. अरे तू करा ठेव ठेव भक्ती संगत लागलाय ना. मी तुला एक फक्कडशी गंमत सांगतो. तू की नाही डिट्टो अर्जुना सारखी दिसतेस. आईच्या मी तुला अर्जुनाची बहीण म्हणून त्यांच्या समोर नेतो. तू फक्त एवढंच सांगायचं की अर्जुना लुच्चा आहे, लपंगा आहे, बायलेरा आहे, दरोडेखोर आहे, चोर आहे. तशी तुमची आज्ञा. फक्त माझ्या पोटात जे आहे ते जगावं एवढीच शेवटची इच्छा. पोटात काय हाय आता? काय म्हणजे आता नाही सोडली होत त्यांनी मला. बाण की पोरान दोघांनी बी. मालक भूक लागते. अच्छा काढी आता नाका कोण घालतो? अच्छा याची बायको दमली तुला वाढून गॅस झालाय कुठे काळ मडतो. मालक कसं समजत ना तुम्हाला? अहो मालक हे गाडीवाला आहे ना आणि यांचं हे या दोघांचं मालती बरोबर टॅ 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 म्हणतो आणि या दोघांचं मिळून मालतीच्या पोटात टोते. तुमची हिंमत कशी झाली आम्हाला इथे बोलवायची? तुमच्या ह्याच्यावर डाग आहे चारित्र्यावर. आमचं तुमच्या घाण नाही, आमचं स्वच्छ आहे चारित्र्य. नशीब नशीब यांचं आपल्याला दिसलंय काय झालं असं माझ्या पोरीच यांची सवय लागली मला. चला पोरीला शोधा काढायच घाला. Thank you.
राहुल राहुल अरे लपतोस कसला इकडे ये ये इकडे काय मैं तर जीवच देणार होतो हे बघ माझे आहे आधी भाऊ आता आई हे बघ तुला काय समजायचंय ते समज पण मैं त्या भजा समोर जाणार नाही अरे पण तू काय इतका घाबरतोयस त्याला हे बघ त्याला फक्त इतकं माहितीये की तू माझ्याशी लग्न करण्यासाठी इथे आलायस आता त्याला सांग की मला मुलगी पसंत नाही मी चाललो असा बरा सांगेन असा बरा जाईन पण म्या का जाऊ का नाही जाणार तू म्हणजे असं कोणी जातय होय लाकडं ठीक आहे ए ए ए भजी ए बुर्जी ए माझं आहे ए ए ए अरे सांभाळ मोडशील काय होतंय इकडे 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 अरे तुझ्या आईला मी घालतोय अरे हे बघ भाऊ दोघ मिळून जत्रेला जाऊ चारण्याचं चण खाऊ रे तुझा पण नववा नंबर लागलाय म्हणायचा जाऊन येतो जायचं पण ते बी कायमच ही पोरगी फकस्त माझीच हाय काय जबरदस्ती आहे हो नाही म्हणजे असं पण आम्ही का म्हणून मानायची जास्त बोलायचं काम नाही हे सुजाता आणि हा भाजाराव या दोघांचा विवाह वरतीच ठरलाय असं कुठं ठरतय म्हणजे ठरत असल पण पुरावा काय हो पुरावा तो पण वरतीच ठेवलाय आता तुला पण तिकडे आपण कोण भाज्याचा बा वाटताय मला ओळखलं नाही नाही अरे मी राहुल 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 मी राहुल चा काका केस झडे केस केशव सखाराम झडे हा झडे काका आता हे लक्षात ठेवायचं अरे काल तुझ्या बाबांचा फोन आला बर धडक निघून आलो मला सांगा तुम्ही नेमके आलात कुठून कुठून आलात कुठून म्हणजे आफ्रिकेच्या जंगलातून तुमच्या कानात काय हो कानात मळ असेल आफ्रिकेच्या जंगलात खूप धूळ आहे त्यामुळे मळ असेल नाही डूल आहे डूल बायकांचे डूल ओ राहिले आफ्रिकी भाषा आफ्रिकी भाषा ते डूल नाही आहेत मेडल्स आहेत मेडल्स मेडल्स म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये एक नरभक्षक वाघ शिरला होता त्या वाघाला मी मारला म्हणून तिथल्या जंगलातल्या लोकांनी मला ही मेडल्स दिली एका वाघाचे दोन केले म्हणून दोन मेडल्स मेडल्स आणि ही लिपस्टिक कुठली आहे कळत नाहीये पण बहुतेक पिंक आहे माझी नाही तुमची लिपस्टिक माझी लिपस्टिक ती लिपस्टिक नाहीये त्या जंगलात जो वाघ मी मारला तिथे रिवाज आहे कि जो शिकारी तिथे वाघ मारतो तो शिकारीच त्या वाघाचं रक्त पितो ते वाघाचं रक्त आहे हा रांदरेडा कोण डाएट वर दिसतोय भाज्या म्हणतात आपल्याला या पोरीचं नाव राय मी हो म्हणजे मूर्ख आफ्रिकेच्या आदिवासी भाषेमध्ये भाषा म्हणजे मूर्ख गाढव ना रहेगा भाषा ना रहेगी भाषी सोड अरे लायला समोर मंजूची बंकच नको बघून घेईन तुला पण आदे
काका अगदी देवासारखे धावून आलास बघा. बरं झालं बजायला कढईत टाकलं ते. मग मुलगी पसंत पडली का नाही? एकदम. वा लग्नाचा भार उरून टाका. काय एक मिनिट. जो मुलगा माझं संकटापासून रक्षण करू शकत नाही, त्याला डॉक्टर किती साधी भाषा कळत नाही, त्या मुलाशी मी लग्न करायचं? बरोबर आहे. कारण मी डॉक्टरच नाही. विनोद 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 करतोय तो. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो. चलात. कुठे? आफ्रिकेच्या जंगलात. आता खोलीत. पण चला. माझ्या समोर का ना बोलले? आओ काका, कारण तुमचा चेहरा आफ्रिकेतल्या आदिवासींच्या सरपंचावानी दिसतो. चुप. हा सगळा प्रकार बघून मला वेड लागणार आहे. वेड. सुजाता सॉरी, खर तर माझीच चूक आहे. मी तुझ्याशी बोलायला हवं होतं, पण काय करू, माझी आई खूप हळव्या मनाची आहे गं. शिवाय तिची तब्येतही बरी नसते. हृदयाचे ठोके अनियमित पडतात, त्यामुळे मला तिला दुखवायचं नव्हतं. आणि खरंच म्हणजे राजाभाऊनी परवानगी दिली ना की मी भक्तीलाच तिच्या समोर सून म्हणून उभी करणार आहे. खोटं बोलतोस तू. अगं मला काय वेळ लागला म्हणून मी अशी सोंग घेऊन फिरतोय का? खरंच. आणि सुदामा खूप चांगला मुलगा आहे ग. सुजाता. अरे देवा, हा तुम्ही लगेच या, मला तुमची गरज आहे, प्लीज. अरे देवा, अजून इथलं निस्तरायचं मला हे घालाय. मी जाऊन येऊ. थांब काका. मला ही करंगळी पसंत आहे. काय? मला हा मुलगा पसंत आहे. मजाक मजाक उडवला तुम्ही लोकांनी. मजाक. त्या राजा बावलं तुम्ही खेळण्यातलं बावलं केलंय. बावलं पोरे पोरे, तू माझ्या आयुष्याशी असं का खेळलीस? आता काय कमी केलं होतं तुला मी? मी जगलो ते फक्त तुझ्यासाठी पोरे, फक्त तुझ्यासाठी. आणि तूच माझा विश्वासघात केलास. त्याची काही चूक नाही राजा भाऊ, माफ करा, पण तुमच्या या हट्टी स्वभावापुढे कोणाचं काही चालत नाही. शहरातला मुलगा चालणार नाही या तुमच्या अटीपुढे तिनं सुद्धा हार मानली. हे सगळं तिला करायला मी भाग पाडलं होतं. का? अरे का? कारण माझं प्रेम आहे तिच्यावर. खोट आहे, खोट आहे ते प्रेम. हे तुम्हीच ठरवलं? हो, हे फक्त मीच ठरू शकतो. कारण शहरातलं प्रेम गाडी बंगला ऐशो आराम याच्याबरोबरच नांदत. शहरातलं प्रेमाला माणसाची गरज नसते रे, त्याला फक्त हे हवं असतं, चैन. वा राजाभाऊ वा, शहराकडून आणलेलं प्रेम टिकून राहावं म्हणून तुम्ही सारं घर बदललं. पार पार चेहरा मोराच बदलून टाकला. आणि आता तेच प्रेम टिकलं नाही, तुम्हाला सोडून गेलं म्हणून त्याच गोष्टी वाईट ठरल्या. हो, त्या गोष्टी वाईटच होत्या. मलाच कळलं नाही, मी सहा होऊन गेलो तिकडे. सगळं सगळं उभं केलं, म्हटलं ते राहील, चुकारं नांदल. पण जीव तोडला तिनं माझा, निघून गेली, पार येसरून गेली मला. कोण विसरलं कुणाला? नक्की विसरली तुला?
सांग राजा, विचार स्वतःला, ती नक्की विसरली तुला? विचार त्या नजरेला जिने तिने पाठवलेली पत्र वाचली, त्या नजरेला ती कधीच दिसली नाही। विचार त्या कानांना, त्याने पलीकडून फक्त तिचा आवाज ऐकलाय। विचार त्या ओठांना, ज्याने तुझ्या मनातले शब्द कधी बाहेरच येऊ दिले नाही। सांग राजा, ती खरंच विसरली तुला? तू का आलीस इथं? तुझ्यासाठी घराचे दरवाजे कधीच हे झालेत? राजा, माझ्यासाठी तू घराचे दरवाजे बंद केलेस, पण आठवणीची ती खिडकी मात्र बंद करायला विसरलास। मी पाठवलेली पत्र तू रोज रात्री वाचायला कधीच विसरला नाहीस। राजा, राहुलच्या प्रेमापोटी भक्तीने जे सहन केलं त्याला जबाबदार तू आहेस, त्याला कारणीभूत तू आहेस। पार खचून गेली होती रे पोरगी ती, पण त्या रात्री तू वाचत असलेलं पत्र तिच्या हातात पडलं आणि तिच्या मनात आशा निर्माण झाली। प्रत्येक पत्रामध्ये मी तुझी माफी मागितली होती, विनवण्या केल्या होत्या। त्या प्रत्येक पत्रांमध्ये माझे सगळे फोन नंबर होते। ते नंबर घेऊनच तिने मला सगळी हकीकत सांगितली आणि मीच राहुलला फोन करून इथे बोलावून घेतलं। तू मला सांग राजा, तुझ्या माझ्या चुकांसाठी या दोन जीवांचा बळी आपण का द्यायचा? तू चुकलीस बस, स्वतःला बदलू नाही शकलीस। मला हे करून गेली शराब निघून, सोडून गेले होते रे, विसरून नाही। आपण दोघेही एकमेकांच्या विरहात जळत होतो। आपण जगलो ते एकमेकांच्या आठवणी, तीच परिस्थिती, तेच दिवस। तू भक्तीसाठी पाहतोस का राजा? मला तुझी कधी आठवण आली नाही। सोड हा हट्ट राजा, सोड। हे मला जमणार नाही, त्या शहरातलं वार मी गावात फिरकू देणार नाही बस। माफ करा, खर तर मला बोलण्याचा अधिकार नाही, पण काका मीही शहरातच वाढले, शिकले, गावाकडची जमीन घर हे सांभाळायला कोणी नाहीये तिकडे। मी एकुलती आहे, श्याम काका सोडले तर बाकी सगळ्या काकांचा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे। सगळे काका इथेच राहतात गावात। अहो एवढंच काय, सुदामा, सुदामा सुद्धा गावातच राहतो, पण तरीही आज मी त्याच्याशी लग्न करायला तयार झाले का? मी जर मनात राग ठेवला तर? घर मालमत्ता हे वापरात आहे हे दाखवायला मी इथे आलीये। मला नाही सवय या वातावरणाची। मला हा जो सगळा त्रास होतोय तो माझ्या काकांमुळेच, जे गावातच राहतात। म्हणून मी सुदामाला सोडणं योग्य आहे? सांगा ना काका, सांगा। काका, राहुलने तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हाला फसवण्याचा नाही। सोड ग भक्ती, राहुल तुम्ही दोघात एकमेकांना विसरा कायमचे। अगं खूप सोपं आहे नाही का? मी माफी मागते रे तुमची। भरपूर काम आहेत। अरे चला चला चला, बेगीन हात चालवा बेगीन बाबा। परशात, अरे बाबा थांबा ना बाबा थांबा, लगीन घाईया इथं, तुमचं नंतर ऐकू काय बोलायचं ते। तू का तिकडं काय करतोय? इकडे इकडे काय काय करते? हा नवरी मुलगी नटली का? कवाच नटली, कवाच नटली। अरे वा, नवरी मुलगी नटली, पण नवऱ्या कोण नटू ना तुझा बा? बा तिकडे कान करतोय, कान करतोय, त्याची काडी पेटो पेटो। याचा चेहरा वळकीचा वाटतोय। ए बाबा, म्या काय तुला अनोळखी आहे का? मग म्या सांगितलं काम आधी करणार बेगीन। अरे कान फुटल, काळी टाक। हो राव,
कुठे चाललात तुम्ही? हा कुठे चाललात? दोस्त केला बाशिंग बांधा तुम्ही मी वाई ओ तूच 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 इतकी वर्ष मी आंधळा झालो होतो. शहरात काय गावात काय? शहराचं गावाचं फक्त हे असतं नाव. हा नाव त्या जीव नसतो. त्या जीव होतो तो हा माणूस. माणूस आता मला सांग शहरात काय किंवा गावात काय? आईचं रूप काय वेगळं असतं? आई सगळीकडे सारखीच असते. आता माझं हे मालक हे काय खुळचटपणा हा घाल याच्यात मालक चुलीत. हा तुला सांगतो इतक्या वर्षांनी माझं काळीज मला भेटलं आणि माझे डोळे पार उघडले. ते बघ इथे बिगे होट तेरे प्यासा दिल मेरा. हा काळजाचा तुकडा मला इतक्या वर्षांनी भेटला आणि माझे डोळे उघडले. पुरी तू जा ह्याच्यात आणि सुखात राहा. काय शहरात? ये सबको शरत. भाऊ आम्ही चौघांनी मिळून आपल्या गावातच हॉस्पिटल उघडायचं ठरवलंय. होप यू डोंट माइंड. व्हाय आई शुड माइंड? गो अहेड. थँक यू. इसमें प्लीज यार. हे काय तुमचं? आता हे आई तू करायचं. आता मी शहरात जाणार आणि इंग्रजी खुर्चीत बसणार. डोंट शाय यार, दिस इज इन विलेज, वी आर गोइंग इन सिटी. कम ऑन लाफ यार. मंगल दिन या साऱ्यांचा विवाह हो जमला. यांच्या यांनी याच्या साठी सुंदर हा आणला. तेजस करतो नम्र विनंती साऱ्या रसिकांना. नवरी नटली सुपारी फुटली शुभ मंगल बोला. शुभ मंगल बोला. मंगल दिनिया या साऱ्यांचा विवाह हो जमला. यांच्या यांनी याच्या साठी सुंदर हा आणला. तेजस करतो नम्र विनंती साऱ्या रसिकांना. नवरी नटली सुपारी फुटली शुभ मंगल बोला. शुभ मंगल बोला.